महाराष्ट्रातल्या केंद्रीय मंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये बैठक पार पडेल. लोकसभा निवडणुकीच्या रणनीती संदर्भात या बैठकीत चर्चा होईल. पंतप्रधान मोदी या सगळ्या मंत्र्यांना कानमंत्र देतील असं देखील सांगितलं जातं. तेव्हा महाराष्ट्रातले केंद्रीय मंत्री या मोदींसोबतच्या बैठकीत उपस्थित असल्यामुळे निश्चित लोकसभा आणि पर्यायानं पुढच्या विधानसभेच्या दृष्टीनं सुद्धा मोदी नेमका काय सल्ला त्यांना देत आहेत हे बघणं महत्वाचं आहे. प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून अपडेट्स घेऊयात. ओम, कधी ही बैठक नेमकी होणार आहे आणि कुठकुठले मंत्री याच्यामध्ये सहभागी असतील? महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाचे मंत्री यांच्या या बैठकीला उपस्थित असतील. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये ही बैठक होईल असं आपल्याला दृष्ट समजत आहे. भाजपने संघटनात्मक पातळीवर ज्या मंत्र्यांकडे जबाबदारी दिली त्यातली प्रमुख मंडळी यामध्ये सहभागी असतील. त्यात गिरीश महाजन असतील, रवींद्र चव्हाण असतील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या महत्वपूर्ण मंत्र्यांमध्ये समावेश असतील. ज्या मंत्र्यांकडे क्लस्टर निहाय जबाबदाऱ्या देण्यात आल्यात त्यांच्याशी पंतप्रधानात संवाद साधणार आहेत. यात केंद्रीय मंत्री अतुल खेरे याबाबत अद्याप साशंकत आहे. मात्र राज्यातल्या मंत्र्यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये काही महत्वपूर्ण निर्देश आणि सूचना दिले जातील. खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.